एसटी बस मध्ये चढताना महिलेच्या पर्स मधील सुमारे 12 तोळ्यांचे सोन्याचे दागिने हे लंपास करण्यात आले आहेत। मंगळवेढा एसटी बस स्टँड मध्ये एसटी बस मध्ये चढत असताना महिलेच्या पर्स मधील 12 तोळे सोन्याचे विविध दागिने ठेवलेले पाकिट चोरट्यांनी पळवला। चोरीने गेलेले दागिन्यांची किंमत 4,60,000 रुपये इतकी आहे। चोरीची ही घटना घडली लावती मारुती जाधव वय 55 यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे। पती मारुती जाधव यांच्यासह मंगळवेढा बस स्थानकावरून सांगोल्याकडे जाण्यासाठी सांगोला बस मध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांच्या पर्स मधील सोन्याचे दागिने ठेवलेले पाकिट पळवला। या पाकिटात 4.5 तोळ्याचा सोन्याचा गंठण, सोन्याची साखळी, लॉकेट, लक्ष्मीहार असे 12 तोळ्याचे सोन्याचे दागिने होते। चोरीले गेलेल्या दागिन्यांची किंमत 4,60,000 इतकी होते। चोरीच्या घटनेची नोंद मंगळवेढा पोलीस ठाण्यात झाली आहे। कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत। शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी इयत्ता 4 ते 12 मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला सैनिकी पॅटर्न निवासी शाळा तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर मोबाईल 98 90 10 19 10 96 23 55 55 71।